विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। विराटचा विराट विक्रम या आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान जो उपांत्य फेरीचा पहिला सामना 15 नोव्हेंबर 2023 रोजी झाला त्यासंबंधीची माहिती आपण घेणार आहोत। या स्पर्धेत विराट कोहलीने अनेक विक्रम केले, आपण त्याचा संपूर्ण आढावा घेणार आहोत, त्याची कारकीर्द देखील आपण पाहणार आहोत। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। विराट कोहलीने त्याचा चौथा विश्वचषक खेळताना स्पर्धेतील बाद फेरीत म्हणजेच नॉकआउट सामन्यात प्रथमच शतक झळकावले। ते कोणत्या सामन्यामध्ये? तर भारत आणि न्यूझीलंड या दरम्यानच्या या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात त्याने 113 चेंडूत 117 धावांची खेळी केली। आपल्या खेळीत त्याने 9 चौकार आणि 2 षटकार देखील मारले। कोहलीला सौदीनी कॉन्वेच्या हाती झेलबाद केले। या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 101 आणि बांगलादेश विरुद्ध नाबाद 103 धावा केल्यानंतर कोहलीचे हे तिसरे शतक आहे। तर या वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 85 रन केले, अफगाणिस्तान विरुद्ध नाबाद 55 रन केले, पाकिस्तान विरुद्ध 16, बांगलादेश विरुद्ध नाबाद 103 म्हणजे शतक केलं, न्यूझीलंड विरुद्ध 95, इंग्लंड विरुद्ध 0, श्रीलंका विरुद्ध 88, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 101 आणि नेदरलँड विरुद्ध 51 धावा केल्या। या विश्वचषक स्पर्धेतील विराट कोहलीची ही कामगिरी आहे। त्यानंतर विराटचा जो विराट विक्रम आहे तो म्हणजे त्याने विक्रमी 50वं शतक एक दिवसीय सामन्यामध्ये झळकावलेलं आहे। विश्वचषक 2023 मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीत विराट कोहलीने इतिहास रचला। त्याने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील तब्बल 50वे शतक झळकावले। आता तो एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा खेळाडू बनला आहे। या बाबतीत त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकले। सचिनने 452 एक दिवसीय डावामध्ये 49 शतके झळकावली होती। विराटने फक्त 279व्या डावात 50 शतके झळकावली आहेत। परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की सचिनने 452 डाव घेतले होते 49 शतके झळकवण्यासाठी, तर 279व्या डावात विराटने 50 शतके झळकावली आहेत। त्यानंतर विराटचा जो हा शतकांचा विक्रम आहे तर त्यांनी 50 शतकांचा जो त्याचा प्रवास आहे तो त्यांनी कसा केला ते आपण पाहूया। त्याने श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक 10 शतके काढलेली आहे, वेस्ट इंडिज विरुद्ध 9, ऑस्ट्रेलिया विरुद्ध 8, न्यूझीलंड विरुद्ध 6, बांगलादेश विरुद्ध 5, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5, इंग्लंड विरुद्ध 3, पाकिस्तान विरुद्ध 3 आणि झिम्बाब्वे विरुद्ध 1 शतक त्यांनी केलेलं आहे। म्हणजे सर्वाधिक शतके श्रीलंकेविरुद्ध आणि सर्वात कमी शतके झिम्बाब्वे विरुद्ध साकार केलेली आहेत विराट कोहलीने। आपल्याला परीक्षेमध्ये एखाद्या वेळेस असा सिक्वेन्स देखील विचारला जाऊ शकतो की सर्वाधिक शतके, त्यानंतर क्रम विचारला जाऊ शकतो की 10, 9, 8, 6, 5 अशा प्रकारे। त्यामुळे ही देखील माहिती आगामी परीक्षेच्या दृष्टीने असणं आपल्याला आवश्यक आहे। या सामन्यातील विराटच्या कामगिरीमुळे त्यांनी अजूनही काही विक्रम रचले आहेत, आपण ते पाहूया। आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे जे खेळाडू आहेत त्यामध्ये विराट आता तिसऱ्या स्थानावर आलेला आहे। विराटच्या या खेळीत त्यांनी आणखीन एक मोठा विक्रम केला, तो म्हणजे काय तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट आता तिसऱ्या स्थानी आलेला आहे। त्यांनी किती धावा केलेल्या आहेत तर 13,714 धावा केलेल्या आहेत। त्याने रिकी पॉन्टिंगचा 13,704 धावांचा विक्रम मागे टाकला आजच्या खेळीमुळे। विराटच्या पुढे आता कुमार संगकारा आहे दुसऱ्या स्थानावर, त्याच्या धावा आहेत 14,232 आणि सचिन तेंडुलकर आहे पहिल्या स्थानावर, त्याच्या धावा आहेत 18,426 देखील आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे। त्यानंतर आपण विराटच्या कामगिरीवर म्हणजे त्याची जी एक दिवसीय किंवा वन डे करिअर जे आहे त्याची माहिती घेऊया आपण थोडक्यामध्ये। तर एकूण डाव किंवा इनिंग्स ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो ते त्यांनी खेळलेले आहेत किती तर 279, त्यामध्ये त्यांनी एकूण धावा केलेले आहेत 13,794, सरासरी आहे त्याची 58.70, अर्धशतकी आहेत 71, शतकी आहेत 50, स्ट्राईक रेट 93.6 आहे, म्हणजे प्रत्येक 100 चेंडू मागे त्यांनी केलेल्या धावांची संख्या आहे ही। त्यानंतर त्याचा सर्वोच्च किंवा बेस्ट स्कोर आहे 183। त्यानंतर आता पुढचा विक्रम पाहूया, एकाच विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम देखील त्यांनी केलेला आहे, सर्वाधिक रन त्यांनी काढलेले आहेत। या सामन्यात विराटने एकाच विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा सचिन तेंडुलकरचाच विक्रम मोडला आहे। 2003च्या विश्वचषकामध्ये सचिनने 673 धावा केल्या होत्या, विराटने मात्र या सामन्याद्वारे 711 धावा केलेल्या आहेत आणि त्यांनी सचिनला मागं टाकलेलं आहे। या ठिकाणी 2023 विराट कोहली 711 धाव्या, सचिन तेंडुलकर 2003 मध्ये 673
73 धावा केल्या होत्या. रोहित शर्माने 2019 विश्वचषकात 648 धावा केल्या होत्या, तर डेव्हिड वॉर्नर 2019 त्यांनी 647 धावा केल्या होत्या. त्यामुळे आता विराट कोहली हा या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आलेला आहे. त्यानंतर एकाच विश्वचषक स्पर्धेत 50+ म्हणजे 50 अधिक धावा करण्याच्या बाबतीत देखील आता विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. म्हणजेच काय, तर विराटने कोणत्याही एका विश्वचषकात म्हणजे एका विश्वचषक स्पर्धेमध्ये सर्वाधिक 50 अधिक म्हणजे 50+ धावा करण्याचा विक्रमही केला आहे. या विश्वचषकातील 50+ धावा करण्याची त्याची म्हणजे 50 अधिक धावा करण्याची त्याची ही 8वी वेळ आहे. याआधी सचिनने 2003 चषकामध्ये आणि 2019 शकीब अल हसनने प्रत्येकी 7 वेळा 50 अधिक धावा केल्या होत्या. त्यानंतर विश्वचषक स्पर्धेत सलग 50 धावा करणारे भारतीय खेळाडू 2019 विश्वचषक स्पर्धेत सलग सर्वाधिक 50 अधिक धावा करण्याच्या बाबतीत विराटने सचिन तेंडुलकरला मागे टाकलेलं आहे. सचिनने 96 आणि 2003 वर्ल्ड कपमध्ये सलग 4 वेळा 50 जास्त धावा केल्या होत्या. त्याचवेळी विराट कोहलीने 2019 विश्वचषकात सलग 5 वेळा अशी कामगिरी केली होती. मात्र या विश्वचषक स्पर्धेमध्ये श्रेयसने म्हणजे श्रेयस अय्यरने 50 अधिक धावा 4 वेळा केलेल्या आहेत आणि सचिनची बरोबरी केलेली आहे. यानंतरचा विराटचा आणखीन एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचा विक्रम म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50+ म्हणजे 50 अधिक सर्वोच्च धावसंख्या. विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50+ धावसंख्येच्या बाबतीत संयुक्तरित्या आता दुसऱ्या स्थानावर पोहोचलेला आहे. विराटने तिन्ही फॉर्मॅटमध्ये म्हणजेच टेस्ट क्रिकेट, वन डे क्रिकेट आणि 2020 क्रिकेट तिन्ही फॉर्मॅटमध्ये मिळून 217 वेळा 50 अधिक धावा केल्या आहेत. या बाबतीत त्याने आता रिकी पॉन्टिंग ऑस्ट्रेलियाचा जो फलंदाज होता त्याची बरोबरी केलेली आहे. सचिन तेंडुलकरने आतापर्यंत 264 वेळा ही कामगिरी केलेली आहे. सचिन तेंडुलकर या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. रिकी पॉन्टिंगची आता विराट कोहलीने बरोबरी केलेली आहे आणि संयुक्तरित्या ते आता दुसऱ्या स्थानावर आहेत. तर कुमार संगकारा त्यानंतर आणि जॅक कॅलिसचा क्रमांक त्यानंतरचा लागतो. अशा प्रकारे आज आपण अनेक विराट विक्रम या सामन्याद्वारे जे साकार केले ते पाहिले. या व्हिडिओचं जे मॅटर आहे ते तुम्हाला आपल्या vinayakgayastudy.com या वेबसाईटवर वाचण्यास देखील मिळू शकतं. त्याचबरोबर विनायक गाय स्टडी ॲपमध्ये देखील ते आपल्याला त्याची PDF मिळू शकेल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करा. धन्यवाद.